मकर संक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. सजून धजून महिलांनी वाण देण्याचा आनंद लुटला. घराघरांच्या गच्चीवर पतंगबाजी जोरात सुरू होती. भारतीय संस्कृतीत सणांना अनन्य साधारण महत्व आहे, कारण प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहेत. तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना ह्या दिवशी तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणून एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचं आवाहन आज सकाळपासूनच एकमेकांना करण्यात येत होतं. काल रात्रीपासूनच व्हॉट्सअपवर संक्रांतीचे शुभेच्छा संदेश फिरत होते. जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशानं एकमेकांना तिळगुळ दिले जाते. दिवाळी संपल्यानंतरचा व नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला महत्वाचा सण आहे. तसंच हा सण हिवाळ्यात येत असतो, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही या सणाला खूप महत्व प्राप्त झालं आहे. थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते, तसंच शरीरातील उष्णताही कमी होत असते. तीळ ही स्निग्धता कायम ठेवण्याचं तर गुळ हा उष्ण असल्यानं शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम करत असतो. भारतीय संस्कृतीतील जवळजवळ सर्वच सण महिलांसाठी पर्वणीच असल्यानं महिला वर्ग नटून थटून हळदी कुंकू देण्याघेण्याच्या उद्देशानं गोळा झाल्या होत्या. मंदिरात तसंच एखादीच्या घरी जमून वाण व्यवसाय करण्यात आला. या दिवशी पतंगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. घराघरांच्या गच्चीवर पतंगबाजी सुरू होती. काटेचे आवाज घुमत होते तर मुले कटलेला पतंग पकडण्यासाठी धावत असल्याचं चित्र दिसून आलं. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच छोटा भीम, डोरेमॉन, मिकी माऊस तसंच सैराटमधील आर्ची परशाचे चित्र असलेले पतंग, त्यानंतर सलमान खान कबड्डीपटू आणि विविध कार्टूनचे पतंग ही बाजारात बाळगोपाळांचे लक्ष वेधून घेत आहेत. गच्चीवर जोरात गाणं लावून पतंगबाजी जोरात सुरू होती.